केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजने अंतर्गत सुरू असलेली कामे तात्काळ पूर्ण करून योजनेचा लाभ लाभार्थ्यांना द्या अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी बुलढाणा जिल्हा प्रशासनाला दिल्या केंद्रीय मंत्री प्रताप जाधव यांनी बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य कृषी पीक कर्ज आपत्ती व्यवस्थापन वीज वितरण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रधानमंत्री आवास योजनेचा आढावा घेताना यावेळी त्यांनी नैसर्गिक आपत्तीमधील मधील पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश दिले आणि पीक विमा पासून शेतकरी वंचित राहणार नाही तसेच शेतकऱ्यांना खताचा तुटवडा भासणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना दिल्या वीज वितरण कंपनीद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा पंपाची माहिती घेतली ऐन हंगामात कृषी ट्रान्सफॉर्मर्स जडतात आणि शेतकऱ्यांना अनेक सामोरे जावे लागते तेव्हा अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर्स वीज कंपनीने ठेवावेत अशा सूचना केल्यात शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी बँकेत अर्ज आल्यानंतर त्यांना टोकन किंवा प्राप्त कॉपीवर दिनांक टाकून द्यावी कर्ज वाटपात हेरफेर होणार नाही त्या याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असे सांगून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ रक्षाबंधन पूर्वी देण्याच्या दृष्टीने काम पूर्ण करण्याची सूचना मंत्री महोदयांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्यात या आढावा बैठकीला आमदार संजय रायमुलकर जिल्हाधिकारी व इतर विभागाचे प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा